शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज मी ते मध्ये यवतमाळला आहे आणि तुम्ही जो हा हरभऱ्याचा प्लॉट बघताय पूर्णपणे 5 एकर त्यामध्ये क्षेत्र आहे आणि हे सगळं क्षेत्र त्यामध्ये वरतंत्राप्रमाणे केलेलं आहे. खरं तर अनेक वेळेस शेतकरी विचारत असतात नेमकी तंत्राचं, कारण आपण जे काही वरतंत्राप्रमाणे हरभऱ्याचं नियोजन सांगत असतो फक्त 3 फवारण्यामध्ये हे नियोजन सांगत असतो. आणि आता जर स्टेज पाहिली फक्त त्यामध्ये फुलं वगैरे लागलेली आहे, म्हणजे जवळजवळ 70% हरभऱ्याला फुलं लागलेली आहे आणि फक्त 1 फवारणी झालेली आहे, म्हणजे अजून फुलाची पण फवारणी घेतलेली नाही. तर कसा यांचा अनुभव आहे, कसं काही नियोजन केलेलं आहे हे आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. कृपया तुमचं नाव, गावाचं नाव सांगा. मी किसन आकोस राठोड, राहणार सोमेश्वर नगर फुलुंबरी. मोबाईल नंबर 91 58 42 25 22 25. आपण हा हरभरा बघतोय, किती एकर हरभरा आहे हा? 5 एकर हरभरा. 5 एकर आहे. याला पहिली फवारणी काय झालेली? पहिली फवारणी आमची ह्युमिक जेल, बी ठोको, बी प्रोपेनोफॉस, चॅलेंजर. तर ज्यावेळेस तुम्ही पहिली फवारणी घेतली हो, रिझल्ट काय जाणवला, फरक काय जाणवला आपल्या हरभरा पिकामध्ये? हो, रिझल्ट आम्हाला मर रोग थांबलं, दुसरं म्हणजे अळीचं प्रमाण बंद झालं आणि फुटवे जास्त निघाले. हा हरभरा पेरत असताना 5 एकर क्षेत्र आहे बरोबर, तर 5 एकर मध्ये किती आता बियाणं लागलेलं आहे? आपण किती एकरी बियाणं समजा किती पेरलेलं आहे? हा 25 ते 30 किलो पडलं, म्हणजे 25 ते 30 किलो पेरलेलं आहे. आणि अंतर किती ठेवलंय? 2 फुटाचं अंतर आहे. 2 फुटाचं अंतर ठेवलंय. मग एवढं जे हे अंतर आता 2 फुटाचं आपण बघतोय, जवळजवळ आता पूर्णपणे पॅक होत आले, म्हणजे अजून तुम्ही फुलासाठी पण फवारणी घेतलेली नाही, तर हा रिझल्ट नेमके कशाचा वाटतोय? हा पहिली फवारणी जे झाले आमचे त्याचा झाला. जे तुम्ही तंत्र वापरताय, कधीपासून वापरायला सुरुवात केली वर तंत्र? या वर्षी वापरलं, पहिल्याच वर्षी कपाशीपासून. याच्या आधी या नंतर सोयाबीन, नंतर चण्याला वापरलं तंत्र, वरत तंत्रांचा जो केला आम्ही. म्हणजे तिन्ही पिकं तुम्ही वरत तंत्र पाहणे घेतले. दादाची त्यामध्ये वडील आहे. जसं की आता याच्यामध्ये आपण हरभरा केलाय, याच्या आधी काय होतं खरीपामध्ये? सोयाबीन होते. सोयाबीनला काय उत्तर आला? सोयाबीन आम्हाला 10-11 येईल. 10-11 म्हणजे अजून काढणं चालूच आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल मागं अजून पोते दिसत आहे आणि काही प्रमाणामध्ये सोयाबीन अजून काढणं त्यामध्ये बाकी आहे. म्हणजे 11-12 उतारा येऊ शकतो. आणि या वर्षी आपण पाहिलं तर सोयाबीनचे शेतकऱ्याला म्हणावी तसे उतारे आलेले नाही, तरी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं चांगलं हरभऱ्याचं सुद्धा उत्पन्न आलेलं आहे. तुम्ही काय सांगाल तंत्राबद्दल, नेमकी तंत्र कसं फायद्याचं ठरतंय का काय? एक नंबर फायद्याचं आम्हाला यावर्षी उत्पन्न जास्त होऊन राहिला. मागच्या वर्षी हा किती झालं समजा तुम्हाला? 48 ते 50 पोते जवळपास सोयाबीन झालं होतं गेल्या वर्षी. या वर्षी 60-65 क्विंटल होईल. 60-65. आणि मागच्या वर्षी हरभरा किती झाला? 48 क्विंटल झाला होता. ह्या वर्षी आता सध्या फक्त काय वाटतं किती होईल? या वर्षी जास्तच वाढेल, आता त्याचा अंदाज सांगता येत नाही. क्वालिटी चांगली भेटून राहिली. क्वालिटी मागे एक आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, त्या पाऊसाने अनेक शेतकऱ्यांच्या हरभरे वगैरे नुकसान झालं, पण आपल्या काहीच नाही नुकसान झालं. काहीच नाही झालं. म्हणजे कुठेच काही नाही. तुम्ही शेतकरी मित्र, कारण अंतर जास्त आहे त्याच्यामुळे डायरेक्ट बैलांनी डवरणी केली, म्हणजे अंतर जास्त असल्यामुळे डवरणी केली, त्याच्यामुळे खुरपणीचा खर्च वाचला. अंतर जास्त असल्यामुळे एक दुसरी गोष्ट म्हणजे हवा खेळती राहिली, त्याच्यामुळे फुटवा एकदम व्यवस्थित झालाय आणि पुढे फुलांची गळपंग होणार नाही. आणि 2 फुटाचं अंतर ठेवलेलं असताना सुद्धा हे अंतर पॅक होत आलेलं आहे. मर रोग वगैरे काही दादा? काही नाही, मर रोग काहीच नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. कारण बऱ्यापैकी हरभऱ्याला मेन प्रॉब्लेम म्हणजे मर रोग असते. जे बाकीचे आमचे शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, तंत्र वापरायला पाहिजे की काय? हा बरं, तंत्रानं एकदा तरी वापरून बघावा, याचा रिझल्ट आल्यावर कोणीच याला सोडत नाही. काका तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्याला तंत्र? आम्हाला चांगलं उत्पन्न भेटून राहिला, शेतकरी केलं पाहिजे. म्हणजे एकदा शेतकऱ्यांनी वापरून पाहिलं पाहिजे, एकदा तुम्ही 1 एकरला वापरून पहा, अनुभव घेऊन पहा, जेणेकरून तुम्ही जास्त क्षेत्राला वापरू शकता. पण जे शेतकरी एकदा वापरतो तो 100% सोडणारच नाही, कारण रिझल्ट एवढे शेतकऱ्याला चांगले मिळत आहे. आणि तसं पण शेतकऱ्यांना काही ना काहीतरी औषधं आणावीच लागतात, ते औषधं आणण्यापेक्षा तुम्ही एकदा हे आणा. तंत्रापेक्षा भारीचे औषध टाकून बी फायदा होत नाही. म्हणजे याच्या आधी वापरून पाहिले तुम्ही? भारीचे टाकून पाहिले, मागडे कंपनीचे, तरी पण रिझल्ट येत नाही. आणि उत्तारा पण येत नाही. आपले औषधं म्हणजे कमी नियोजनामध्ये जास्त उत्पन्न, निश्चिततेमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. आणि शेतकऱ्यांना आपण सांगत असतो, तर जे काही शेतकरी पाहत असाल त्यांनी आवश्यकतेमध्ये एकदा वापरून पा तंत्र, निश्चित हरभऱ्याला खूप चांगले त्यामध्ये रिझल्ट आहे. ऍटमोस्ट म्हणजे सगळ्याच पिकांना खूप चांगले रिझल्ट आहे. आणि आत्ताचा जो काय तुम्ही प्लॉट बघताय, फक्त 1 फवारणी झालेली आहे, अजून त्यामध्ये 2 फवारण्या होतील, 1 फुलांच्या वाढीसाठी आणि त्यानंतर घाटेभऱ्यासाठी. तुम्ही जो काही बहुमूल्य वेळ दिला, तुमचा अनुभव आमच्या शेतकऱ्यांसोबत शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद.